बँकांपेक्षा हवालदार रॅकेटमध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असून अहमदनगरच्या कोतवाली पोलिसांच्या आशीर्वादामुळे हा काळा पैशांचा व्यवहार नगरमध्ये जोमात सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। बेकायदा धंदे शेअर मार्केटच्या माध्यमातून समाजातील काही गुंड आणि प्रतिष्ठित व्यापारी तसेच दलालांकडे कोट्यावधी रुपयांची माया जमा झाली आहे। हा सर्व काळा पैसा बँकांमार्फत न पळवता त्याची देवघेव हवाला रॅकेटच्या माध्यमातून होतीये। याद्वारे रोज कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे। तर बँकांमध्ये जर 100 कोटींची उलाढाल होत असेल तर या हवाला रॅकेटमध्ये 1000 कोटींचा टर्नओव्हर होतोय। गुजरात, मध्य प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश या राज्यातून महाराष्ट्रामध्ये हा पैसा येतो। एखाद्या व्यक्तीला सुरतहून 50 लाख रुपये नगरला पाठवायचे आहे, ते बँकांमार्फत पाठवले तर चौकशी होऊ शकते, त्यामुळे ती संबंधित व्यक्ती तेथील हवाला रॅकेटच्या एजंटशी संपर्क साधते। तो एजंट एक विशिष्ट कोडवर्ड देतो आणि तो फक्त नगरच्या व्यक्तीलाच सांगितला जातो। नगरची व्यक्ती हवालाच्या कार्यालयातून तो कोड सांगून ते पैसे ताब्यात घेतो। अशी ही कार्यपद्धती सध्या सुरू आहे। मात्र या हवाला रॅकेट प्रकरणाला कोतवाली पोलिसांचा छुप्या पद्धतीने आशीर्वाद असल्याने हा प्रकार घडत असल्याचं पाहायला मिळत आहे। कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या पाठबळामुळेच हे हवाला रॅकेट जोमात सुरू आहे। कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक याकडे दुर्लक्ष करत असल्याची माहिती मिळते। तर यावर पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब हे काय कारवाई करतील याकडे नगरकरांचं लक्ष लागलंय। त्यातच कोतवाली पोलीस स्टेशन मधील काही पोलीस या हवाला रॅकेट मध्ये सहभागी असून लाखोंचा मलिदा जमा करून आपल्या साहेबाला पोहोच करत असल्याची चर्चा देखील सध्या नगर शहरात सुरू आहे। त्यामुळे आता अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला हे या रॅकेटवर कशा पद्धतीने कारवाई करणार याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।